नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे कैरीचं कॉन्सन्ट्रेट, की ज्यामुळे आपण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी 2 मिनटात झटपट असं कैरीचं पन्ह करून पिऊ शकतो. आणि ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. तर हे तयार केलेलं कॉन्सन्ट्रेट अगदी रूम टेम्परेचरवरती 10 ते 12 दिवस व्यवस्थित राहतं. आणि तसेच जर का आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आपल्याला साधारण 2 महिने तर अगदी आरामात जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, दिलेल्या सर्व टिप्स फॉलो करा. आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं हे पाहूया. तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे घेतलेले आहेत कैरी. तर मंडळी, कैरीसुद्धा निवडताना एकदम फ्रेश आणि कडक घ्यायची आहे. अगदी ताजी ताजी कैरी असेल तीच निवडायची आहे, कारण भरपूर दिवस जर का कैरीला झालेले असतील तर कैरी आधीच भरपूर अशी आंबट झालेली असते आणि आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गुळाचा वापर करावा लागतो. तर कैरी आधी सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्याचे आपण असे देठ काढलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे कैरीचे देठ काढून घेते आहे. तर इथे आपण सर्व कैरीचे देठ काढून घेतलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कैरी एकूण 1/2 किलो अशी आहे. तर आता हे एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर कैरीच्या थोडंसं बुडाला आपण पाणी टाकून घेणार आहे. तर इथे पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही, अगदी कैरी थोडीशी बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे. तर इथे सर्व कैऱ्यांमध्ये मी असं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं पण मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही भांडी कुकरला लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण इथे बघू शकता की 4 ते 5 शिट्ट्या काढून झाल्यानंतर इथे कैरी व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामधून आपण गर बाजूला काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे कैरीचा गर काढून घेते आहे. आणि आता या ठिकाणी आपला सर्व कैरीचा गर काढून तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. आता आपल्याला एकदम चटपटीत आणि चटकदार असं कैरीचं पन्ह पाहिजे, त्यामुळे आपण इथे सुरुवातीला 2 चमचा इथे घातलेलं आहे जिरं, त्यानंतर 1 चमचा घातलेला आहे बडीशेप, तसेच 1 छोटी मिरची घातलेली आहे, 1 इंच आलं. यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ. तर त्यासाठी सुरुवातीला आपण घेतलेलं आहे 1 चमचा आपण नेहमी वापरतो ते मीठ आणि 1 चमचा घेतलेला आहे सेंधव मीठ. आता हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे एकदा मिक्सरमधून बारीक करून झालं की यामध्ये आपण कैरीचा जो पल्प काढून ठेवलेला आहे तो थोडासा घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा एकदा मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे. आता आपण इथे एका कढईमध्ये 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता, परंतु जेवढी कैरी असेल, जेवढा कैरीचा पल्प असेल तेवढ्याच समप्रमाणामध्ये आपण गूळ घ्यायचा आहे, किंवा त्यापेक्षा जास्त गूळ घेतला तरी चालेल. आता हा सर्व गूळ आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि यानंतर या गुळामध्ये आपण घालणार आहे जो तयार केलेला आहे कैरीचा पल्प, तो घालून घेणार आहे. यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व गूळ आहे तो यामध्ये विरघळला पाहिजे. यानंतर आपण यामध्ये घालूया 1/2 कप पाणी. आणि पाणीसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपण सतत हलवत हलवत हे मिश्रण शिजवतो आहे. आणि मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की याला आता उकळी यायला लागलेली आहे. तर आता साधारण आपण अशीच याला 2 मिनिट एकदम मोठी अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि यानंतर आपलं जे कॉन्सन्ट्रेट आहे ते तयार होईल. तर आता आपण साधारण 2 मिनिट व्यवस्थित शिजू देऊया. आता या ठिकाणी 2 मिनिट व्यवस्थित शिजलेला आहे. यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 2 तासानंतर हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. यानंतर आपण एका डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याचं पन्ह तयार करू शकतो.
तर हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला एखादा काचेचा डब्बा किंवा एअरटाईट डब्बा कोणताही वापरला तरी चालेल. आणि हे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं तर साधारण 2 महिने टिकतं, आणि जर का रूम टेम्परेचरवर ठेवलं तर आपल्याला 10 ते 12 दिवस आरामात टिकेल. तर आता या कॉन्सन्ट्रेटपासून पण कसं तयार करायचं हे पाहूयात. तर त्यासाठी एका ग्लासमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा हा पल्प काढून घ्यायचा. मी इथे साधारण 3 ते 4 चमचा पल्प काढून घेतलेला आहे, आणि यामध्ये वरून थंडगार माठातील पाणी असं घालायचं आहे आणि फक्त मिक्स करायचं आहे, आणि तयार झालं आपलं कैरीचं पन्ह. तर मंडळी, आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून तर नक्की पहा, आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.